नमस्कार, पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज पारंपरिक पद्धतीने पुरणावळ बनवणार आहे. तर रंगपंचमी स्पेशल आहे. तर सुरुवातीला मी एक वाटी हुरडा घेतलेला आहे, ज्वारीचा. एक वाटी गूळ घेतलेला आहे, तूप आणि विलायची पावडर घेतलेला आहे. तर सुरुवातीला हुरडा आपल्याला रवाळ एकदम रवाळ भरडून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. तर अशा पद्धतीनं भरडून घेतलेलं आहे. तर गरम पाणी करायचं आहे आपल्याला ते पीठ ओलवण्यासाठी. तर गरम पाण्यानंच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे त्याचे. तर कुकरमध्ये 3 शिट्ट्या कमी गॅसवर आपल्याला करून घ्यायच्या. तर मी छोटं पातेल्या ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये लाडू ठेवून द्यायचे. तर मध्यम गॅसवर मी 3 शिट्ट्या होऊ देणार आहे. तर 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर एकदम छान असं आपला हुरड्याचं भरट शिजलेले आहे. तर चमच्यानं बाजूला काढून घ्यायचे. तर याच्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचं गरम असतानाच. तर गूळ मी बारीक केलेला आहे आणि थोडं थोडं तूप घालून मिक्स करून घ्यायचं. चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. विलायची पावडर टाकायची. आणखीन थोडंसं तूप टाकलेलं आहे. तर तयार झालेलं आहे आपली पुरणावळ. धन्यवाद.